बालाजी अमाइन्सच्या सीएसआर निधीतून रूपा भवानी स्मशानभूमी येथे नवीन विद्युत दाहिनी तसेच विद्युत दाहिनीकरता दोन शेड, स्वच्छतागृह, छोटे उद्यान आणि परिसर सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिकेने केलेल्या विनंतीस प्रतिसाद देत बालाजी अमाइन्सने सीएसआर अंतर्गत रूपा भवानी स्मशानभूमी येथे नवीन विद्युत दाहिनी व त्याकरिता दोन मोठे शेड बांधण्यात आले आहेत. एक शेड विद्युत दाहिनी करता आणि एक मोठा वेटिंग हॉल अंत्यविधीस आलेल्या नागरिकांना थांबण्यासाठी बांधण्यात आला आहे. विद्युत दाहिनीचे काम पूर्ण झाले असून परिसरही अद्ययावतपणे विकसित करण्यात आला आहे. बालाजी अमाइन्सचे प्रमुख राम रेड्डी यांनी रूपा भवानी स्मशानभूमी येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बालाजी अमाइन्सने केलेल्या कामाची माहिती दिली. बजेट जो होता सी एस आरचा, आमचा जो बजेट आणि त्याचा एस्टिमेट्स वगैरे जो होता, नुकताच आपण तेव्हा 85 लाख केंद्र सरकारने राज्य सरकारला पण दिलं होतं. आणि ते सोडून बाकी कोविडसाठी लागणारे इक्विपमेंट त्याच्यामध्ये 2-3 कोटी असं दिलं होतं. सुरुवातीला 50-60 लाखाचा असं होईल असा अंदाज होता, परंतु करत करत आता 1 कोटीचं भर गेलेलं आहे. जेव्हा आम्ही इंटरनली जेव्हा डिस्कस केला तर बजेटचा थोडं हे होतं, पण आमचा संचालक म्हणून तुम्ही असं म्हणलं की हा महत्त्वाचं काम आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर दुसरा याच्यामधून वर्क करताय तुम्ही, याला काही थांबायचं नाही म्हणून ते पूर्ण केलं. आणि त्याच्यात उद्या कॉर्पोरेशन ते त्यांचा इनॉग्रेशन वगैरे करतील. बालाजी अमाइन्सच्या वतीने रूपा भवानी स्मशानभूमी येथे विद्युत दाहिनीकरिता शेड, श्रद्धांजली सभागृह आणि वेटिंग हॉल, स्वच्छतागृह, परिसरात छोटे उद्यान, झाडे, बागेचे काम, अंत्यविधीस येणाऱ्यांना बसण्याकरिता मार्बलचे बाकडे, रंगरंगोटी आणि लाईट फिटिंग आदी कामे करण्यात आली आहेत. याकरिता बालाजी अमाइन्सने 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे.